2019 ची प्रसिद्ध हैदराबाद एन्काउंटर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या आयोगाने बनावट मांडली आहे. आयोगाने यासाठी काही पोलिसांवर ठपका ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील कारवाईसाठी हे प्रकरण तेलंगणा उच्च न्यायालयात पाठवले आहे. 26 नोव्हेंबर 2019 रात्री हैदराबादमध्ये 27 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. 6 डिसेंबर रोजी पहाटे 3 सुमारास पोलिसांनी 4 आरोपींना संशयास्पद चकमकीत ठार केले होते. काही दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही एस सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन केला. न्यायमूर्ती सिरपूरकर आयोगाला काम करण्यास सुरू झाल्यापासून 6 महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. या अर्थाने त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2020 मध्ये पूर्ण होणार होता, मात्र कोरोनामुळे कामाला विलंब झाला. यावर्षी जानेवारी महिन्यात आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला. आज सरन्यायाधीश एन व्ही रमण यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हा अहवाल उघडला. तेलंगणा सरकारतर्फे ज्येष्ठ वकील श्याम दिवान यांनी हा अहवाल गोपनीय ठेवण्याची विनंती केली, मात्र न्यायालयाने तो फेटाळला. सरन्यायाधीश म्हणाले, यामध्ये कोणत्याही गुप्तता पाळली जात नाही. आमच्या आदेशानुसार चौकशी झाली आणि काही लोक दोषी आढळले. राज्य सरकारने अहवालाच्या आधारे कारवाई करावी. आम्हाला या प्रकरणावर लक्ष ठेवायचे नाही. आता सर्व पक्षांनी अहवाल वाचून पुढील दिलासा मिळावा यासाठी उच्च न्यायालयात आपले मत मांडा. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.